मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत सरकारला दिलेली डेडलाईन मात्र अवघ्या काही तासांमध्ये आता संपणार आहे. असं असतानाच मात्र देखील शंभूराज देसाई यांनी एक मोठं विधान केलं आहे. मनोज जरंगे पाटील यांनी ज्यावेळी भेटलो तेव्हा त्यांच्याकडे 2 महिन्यांची वेळ मागितली होती, परंतु 1 महिन्याचा कालावधी त्यांनी दिला आहे. 1 महिन्यात त्यांनी आम्ही भेटून आल्यानंतर मराठा आरक्षणासंदर्भात एकही दिवस आम्ही वाया घालवले नाही. तसंच एकनाथ शिंदे साहेबांनी जो शब्द दिलेला आहे त्याप्रमाणे लवकरात लवकर आम्ही यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न देखील करत आहोत, असं यावेळी शंभूराज देसाई म्हणाले. कारण की मनोज जरांगे पाटील यांनी 2-3 गोष्टी महत्वाच्या मांडल्या होत्या, त्यामध्ये सगळी स्वराची अंमलबजावणी त्यासाठी आणि हैदराबाद गॅझेट या दोन्ही बाबतीत मात्र सर्वपक्षीय बैठक मागच्या 4 दिवसात मुख्यमंत्र्यांनी घेतल्या आहेत. दुर्दैवाने महाविकास आघाडीने त्या बैठकीवर बहिष्कार टाकला. त्या बाबतीतच काय म्हणणं आहे हे आम्हाला कळू शकलं नाही. बहिष्कार टाकला म्हणून आम्ही काय हातावर हात ठेवून बसलो नाही, असंही यावेळी देसाई म्हणाले. तसंच रोजच्या रोज आम्ही आढावा घेत आहोत, बैठका घेत आहोत. तसंच हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा आग्रही जो मनोज जरांगे पाटील यांचा आहे यासाठी देखील आमच्या 11 जणांची टीम गेल्या 4 दिवसापासून तेलंगणा सरकारकडे गेली आहे. कालची टीम परत आलेली असून मात्र त्यांच्याशी आमची चर्चा झालेली नाही, असं देखील यावेळी म्हणाले.